टांझानियामध्ये विमानाचा अपघात झालाय. प्रिसिजन एअरलाइन्सचं विमान लँडिंगच्या वेळी थेट तलावात कोसळलं. बुकोबा इथं ही दुर्घटना घडली आहे. वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना घडली. विमानातील 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचं वृत्त आहे. अपयशी प्रक्षेपणानंतर चीनचं एक रॉकेट पुन्हा एकदा भरकटलंय. शास्त्रज्ञांकडून त्याबाबत धोक्याचा इशारा देण्यात आलाय. या इशाऱ्यानंतर स्पेनमधील अनेक विमानतळं बंद करण्यात आली आहेत. अनियंत्रित झालेलं हे 23 टन वजनाचं रॉकेट वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. या रॉकेटचे अवशेष कधीही पृथ्वीवर पडू शकतात अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. हे रॉकेट मानवी वस्तीत कोसळलं तर मोठा अनर्थ घडू शकतो, त्यामुळे अनेक देशांचं टेन्शन वाढलंय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानं जगाचं आधीच मोठं नुकसान झालंय. अशातच जगावर आणखी एका युद्धाचं सावट पसरलंय. हे युद्ध दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात होऊ शकतं. दोन्ही देश पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. उत्तर कोरियानं सीमेवर सुमारे 180 लढाऊ विमानं पाठवल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्करानं केलाय. दक्षिण कोरियानं आपल्या लढाऊ विमानांना अलर्टवर ठेवलंय. किम जोंग उननं दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ आपली विमानं पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाही उत्तर कोरियाची 10 युद्ध विमानं दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ आली होती. इस्रायलमध्ये पुन्हा बेंजामिन नेत्यानाहू यांची सत्ता आली आहे. प्रचंड अस्थिरतेमुळे इस्रायलमध्ये गेल्या 5 वर्षात 4 वेळा निवडणुका झाल्या, मात्र तरीही कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे इथं अवघ्या काही महिन्यातच पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोठा विजय मिळवलाय. भारत आणि इस्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले. त्यात नेत्यानाहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र मानले जातात. त्यामुळे नेत्यानाहू पुन्हा सत्तेत आल्यानं भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असं मानलं जात आहे. व्हेरीफाईड ट्विटर अकाउंट हवा असेल तर आता खिसा रिकामा करण्याची तयारी ठेवा. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ब्लूटिकसाठी महिन्याला $8 फी घेण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच भारतातल्या युजर्सना ब्लूटिकसाठी तब्बल 661 रुपये मोजावे लागतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे